Good morning to everyone. Before going ahead, I would like to extend a warm welcome to our today's honorable speaker, Dr. V.V. Kaleda, sir, and also thank you everyone for joining us here. Hope you all are safe and secured at your home or respective places. Moving ahead, yesterday was the day when one of the most humble, intelligent, wise, and selfless leader was born in 1931, that is, our beloved Dr. APJ Abdul Kalam, sir. Hence, it has been a great pleasure for us to organize and host our first webinar series as LC Kolhapur in remembrance of his birth anniversary. As I have been using the name LC Kolhapur repeatedly, why don't we just hear about it in more detailed way by through our president himself? So I request President Akash Loha to make everyone aware of the local committee of Kolhapur. Thank you, Prachi. Good morning to everyone. I welcome all the participants and the guests as a president of LC Kolhapur and on behalf of the Science Forum. I will briefly introduce the Science Forum. Something 2017 la Rajaram College madhe kahi students dware ha forum suru kela gelela. Basically ya Science Forum through ami dar weekend la mostly Saturday la ekatra yeun syllabus kiwa syllabus baherchya concept discuss karaycho. कन्सेप्ट डिस्कस करत असताना आम्ही त्यावेळी खूप वेळा एक्सपेरिमेंट पण घेतले गेलेले. सायन्स फोरमचा मेन पर्पज असा आहे की स्टुडंट सायन्सच्या स्टुडंटनी आणि मोस्टली फिजिक्सच्या स्टुडंटनी एकत्र यायचं आणि कोणत्या तरी एका कॉन्सेप्टवरती डिस्कशन करायचं. आणि बेसिकली आमचा पर्पज असा आहे की या सब्जेक्टमधलं इंथ्युझिझम आहे जे लर्निंगमधलं ते कायम ठेवायचं. सो आमचा सायन्स फोरम हा कॉलेजमधून नंतर युनिव्हर्सिटीत सुद्धा आला. त्यानंतर जूनमध्ये आम्हाला आय ए पी एस बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्यानंतर आमचं एल सी मध्ये कन्वर्जन झालं, म्हणजेच आय ए पी एसची लोकल कमिटी. आय ए पी एस म्हणजे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फिजिक्स स्टुडंट. त्यानंतर जुलैमध्ये आम्ही कलाम कॉक्स नावाचा ऑल इंडिया नॅशनल क्विज घेतली, ज्याच्यामध्ये आम्हाला लाईक 1000 लोकांचा रिस्पॉन्स मिळाला. आणि आता वेबिनरी आता आमची सेकंड ऍक्टिव्हिटी आहे. तर एकूणच आय पी एस आणि एल सी बद्दल आमचा रिप्रेझेंटेटिव्ह युगेन कुलकर्णी तुम्हाला माहिती देईल. थँक्यू. नमस्कार. सायन्स फोरम आपण जो सुरू केला होता 2017 साली, सो त्याच्यापासून आम्ही डिस्कशन्स वगैरे करायचो. सो मला आय पी एस ची माहिती मिळाली 2019 मध्ये. ऍक्च्युअली त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप होता तो 2018 पासूनच ऍक्टिव्ह असा होता. आणि सो त्यांच्या होतं की नवीन काही स्टुडंट असतील त्यांच्या बरोबर कोलॅबोरेशन करायचं आणि जे काही इव्हेंट करायचे असतील तर त्या इव्हेंटसाठी देखील आपण फंडिंग आपल्याला मिळू शकतं. सो त्यांच्यामध्ये बेसिकली स्टुडंट आउटरीच प्रोग्राम असे होते. सो त्याच्यामध्ये यावर्षी देखील 10 नोव्हेंबरला स्कूल डे प्रोग्राम आहे. सो या स्कूल डेची थीम अशी आहे की ऍग्रो फिजिक्स. सो तर एक कोलॅबोरेशन यावं आणि म्हणून आपल्याला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती आपल्या लोकल स्टुडंटना जोडता येईल अशा हेतून आम्ही जुलै 2020 मध्ये आय पी एसशी कनेक्ट झालो. सो एल सीचा अर्थ आहे की लोकल कमिटी. सो कोल्हापूरला आपण एक लोकल कमिटी स्थापन केली. तसेच ऑगस्ट मध्ये आपण भारतामध्ये नॅशनल कमिटी देखील स्थापन केलेलं आहे एन सी इंडिया म्हणून. सो याच्या थ्रू आपल्याला किंवा आय एफ एस थ्रू आपल्याला वेगवेगळे इव्हेंट असतात. जसं मी सांगितलं की मी माझे शब्द थांबवतो, मी अश्विनीकडे सोपवतो की त्यांनी आपले जे रिसोर्स पर्सन आहेत आजचे त्यांचं इंट्रोडक्शन करावं. थँक्यू. थँक्यू अगेन. गुड मॉर्निंग ऑल. Our today's guest is Dr. V.V. Kaleda, sir. Good morning, sir. Good morning. Thank you, sir. Currently working as an associate professor and head of Department of Physics at R.C. Shahu College, Kolhapur. Let's talk about his research and academic experiences. He has 33 years of teaching experience. He received PG teacher recognition for MPhil and PhD from Shivaji University, Kolhapur. He is working as a guide for MPhil and PhD students also. So under his guidance, one student awarded PhD. He completed 2 UGC research projects and 1 university project. He presented 40 research papers, out of which 9 are
are in international journal, 7 in national, and 24 research papers in conferences and workshops. Also, he attended 90 conferences and workshops, in which 8 are international, 22 are national, and 17 in state level. Also, he published one reference book under Nisha Publication Kanpur, named as Electronic Devices and Their Applications. He also wrote some practical book in Utkranti Publication Kolhapur, also the textbooks for BSc second paper 6 student. Also, he wrote some practical handbooks for BSc first, second, and third year students, particularly in physics stream, and also one for biotechnology BSc second year. He also delivered 40 lectures as a guest lecturer and resource person. Now, coming towards the awards and honors received by him, he stood second in BSc third science faculty, Vice Institute of Satara. He got first rank in Shivaji University Solapur PG Center. In the year of 1986, he secured fifth rank in Shivaji University merit list of MSc. In 2014, he was awarded as a best teacher by Vatsalya Foundation Kolhapur. If he worked as a subject expert for faculty selection, DC nominee in same university, Shivaji University Kolhapur. He is member of editorial board of Vidnan Patrika, also regional chairman in Rayat Vidnan Parishad, Rayat Shikshan Sanstha Satara. He also worked as a in charge principal at RC Shahu College Kolhapur, and also worked as a vice principal in same college. He is currently working as a member of IQSC SEL and also coordinator for NAC in RC Shahu College Kolhapur. With this brief introduction, I would request Vivi Kileda sir to start his session. Thank you. Thank you, Ashwini, for a nice introduction. Now I will share my screen and then I will proceed. Good morning, friends. As International Association of Physics Students, या संस्थेशी संलग्नित असणाऱ्या सायन्स फोरम कोल्हापूर यांच्या वतीने भारताचे दिवंगत राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉ APJ अब्दुल कलाम यांचे जयंतीनिमित्त दिनांक 16 व 17 ऑक्टोबर रोजी करिअर अपॉर्च्युनिटीज इन सायन्स या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारसाठी मला Career Opportunities in Higher Education and Job for BSc Students या विषयावर विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी आकाश लोहार, अध्यक्ष सायन्स फोरम कोल्हापूर व त्यांचे सहकारी युगेन कुलकर्णी यांचा अत्यंत आभारी आहे. माझ्या विषयाला सुरुवात करण्याअगोदर मी या ठिकाणी डॉ APJ अब्दुल कलाम यांचे कोटेशन आपणास समोर ठेवणे योग्य समजतो. कोटेशन पुढील प्रमाणे आहे. इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, फर्स्ट बर्न लाईक द सन. थोडक्यात या कोटेशनमधून आपल्याला हार्डवर्क बाबतची उपयुक्त माहिती अब्दुल कलाम सर यांनी दिलेली आहे. अलीकडच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आपण पाहतो की हार्डवर्क करण्यामध्ये फारसा त्यांना इंटरेस्ट नसतो. कमी कष्टामध्ये चांगल्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी अपेक्षा असते. पण या कोटेशनप्रमाणे जर आपण बघितलं तर जर तुम्हाला शाईन व्हायचं असेल तर नक्कीच हार्डवर्क करणंही तितकंच गरजेचं आहे. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे अपॉर्च्युनिटीज ऑफ हायर एज्युकेशन अँड जॉब फॉर बीएससी फिजिक्स स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता ही परीक्षा उत्तीर्ण होऊन बीएससीचे सर्टिफिकेट प्राप्त करणार आहात. साहजिकच तुमच्या मनामध्ये हा विचार चालला असेल की आता आपण बीएससी तर झालोय, पण बीएससी नंतर पुढे काय? थोडस या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी माझ्या या व्याख्यानामधून आज करणार आहे. तर इथं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुढे यानंतर दोन मार्ग असतील. एक म्हणजे तुम्ही हायर एज्युकेशन घेणं, उच्च शिक्षण घेणं, किंवा नोकरी पत्करणं, नोकरी स्वीकारणं. जर हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर अजून किती कालावधी लागेल याचा पण विचार करणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही बीएससी झालेला आहात, बीएससी नंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण करणार आहात, त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा कमीत कमी कालावधी लागेल.
त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे आणखी PhD करायचं ठरवलं तर त्यासाठी निदान 3 ते 4 वर्ष कालावधी लागेल. म्हणजे साधारण बघितलं तर अजूनही तुम्हाला 5 वर्ष पुढचं शिक्षण, उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे. आता हे 5 वर्ष आपण थांबू शकतो का, एवढा पेशन्स आपल्याकडे आहे का, हे पण पाहणं फार गरजेचं आहे. कारण हायर एज्युकेशन घेणं हे तुमच्या आर्थिक परिस्थितीशी पण निगडीत आहे. म्हणजे तुमची कौटुंबिक परिस्थिती जर हलाखीची असेल तर तुम्हाला अजून 5 वर्ष थांबता येणार नाही. कारण तुमच्या घरातून आताच सुरुवात झाली असेल की कुठेतरी नोकरी बघा. कारण तुमच्या घरातल्या पॅरेंट्सना आता तुम्ही काहीतरी कमाई करणं आवश्यक आहे. म्हणजेच हायर एज्युकेशन घेण्या अगोदर तुम्हाला तुमच्याकडे 5 वर्ष थांबण्यासाठी पेशन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 5 वर्षासाठी जो काही खर्च करावा लागेल तो करण्याचं फायनान्शियल जर तुमची पोझिशन, कौटुंबिक परिस्थिती असेल तरच तुम्हाला हायर एज्युकेशन हे प्रेफर करता येईल. अन्यथा तुम्हाला या दुसऱ्या भागाकडे वळावं लागेल, म्हणजे नोकरी करणं, जॉब स्वीकारणं. तर या दोन्ही गोष्टींचा विचार करून मी माझ्या आज व्याख्यानामध्ये 2 भागावर बोलणार आहे. पहिला भाग जो आहे तो हायर एज्युकेशन, उच्च शिक्षणाच्या कोणकोणत्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि ज्यांना नोकरी करायची असेल BSc नंतर त्यांना कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी करता येईल याबाबतही आज आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मी एक वॉरेन बफेट, जे अमेरिकन इन्व्हेस्टर आहेत, बिझनेस टायकॉन आहेत, एक फेमस व्यक्ती आहे, त्यांचं एक वाक्य या ठिकाणी आपणासमोर ठेवू इच्छितो. तर वाक्य बघा ते काय आहे. द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज अन इन्व्हेस्टमेंट इन युअरसेल्फ. द मोर यू लर्न द मोर यू लर्न. आता इथं त्यांचा जो रेफरन्स आहे तो आर्थिक गुंतवणुकी संदर्भात आहे, पण मी इथं थोडासा वेगळा आपल्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने घेईल. जर तुम्ही जास्त उच्च शिक्षण घेतलेलं असेल तर तुमचं अर्निंग सुद्धा त्याच प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा 10वी झाला असेल तर त्याच्या अपेक्षा काय असते, मला एखादं शिपाईची नोकरी मिळाली तरी पुरेसं आहे. तेच तुम्ही ग्रॅज्युएट झाला की थोडंसं क्लार्कची नोकरी मिळेल का असं बघा. तुम्ही जर MSc झाला तर म्हणणार मला प्राध्यापक होता येईल का. म्हणजे थोडंसं असं लक्षात आपण घेऊया की ज्या पद्धतीचं तुमचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं आहे त्याच पद्धतीचं जॉब प्रोफाईल तुमचं असणार आहे. म्हणजे कमी शिक्षण घेतलं असेल तर कमी पगाराची नोकरी तुम्हाला मिळेल. उच्च शिक्षण जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं प्राप्त केलेलं असेल तर तुमची सॅलरी जी आहे, तुमचं अर्निंग जे आहे, ते सुद्धा तुमचं त्याच पद्धतीचं राहील. म्हणून माझा मित्रांनो सल्ला राहील की आता तुम्हाला जेवढं अधिक शिक्षण घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एकदा का आपण शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेमधून बाहेर पडलो की मग परत शिक्षण घेणं हे होत नाही. त्यामुळं माझा सल्ला राहील की आपण उच्च शिक्षणाकडे जाणं हे केव्हाही फायद्याचं ठरेल. आता थोडंसं आपण पहिल्या पार्टला आपल्या व्याख्यानाच्या सुरुवात करूया, कोर्सेस आफ्टर BSc. कारण BSc झाल्यानंतर काही मुलांना इतकंच माहिती असतं की एकतर ते BEd करायचं म्हणतात किंवा MSc करायचं म्हणतात, MBA म्हणतात, MCA म्हणतात. साधारण या 4-5 कोर्सची नावंच आपल्याला माहिती असतात. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला BSc झाल्यानंतर अनेक कोर्सेस करता येतात. आता मी जे या ठिकाणी कोर्सेसबद्दल बोलणार आहे ते आपल्या फिजिक्सचा जो काही करिक्युलम आहे, आपण जे ज्यामध्ये आपण ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, आपल्या त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला कोणते कोर्सेस करता येईल, तर यावर माझं थोडंसं जास्त लक्ष केंद्रित असेल. त्यामुळं पहिला मार्ग जर आपण बघितला की इथे मी चित्रामध्ये अनेक मार्ग दाखवलेले आहेत की BSc झाल्यानंतर तुम्ही अनेक पद्धतीचे कोर्सेस करू शकता. खाली आपलं फिजिक्स एक मी प्रिझम काढलेलं आहे, 7 रंग आहेत. म्हणजे तसंच तुम्हाला ही करिअरच्या अनेक वाटा या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण ते आपण व्यवस्थितपणे माहीत करून घेणं ही तितकंच करते. तर पहिला भाग बघूया आपण, कुठले कोर्सेस आपल्याला BSc फिजिक्स नंतर करता येतील. तुम्ही BEd कोर्स करू शकता. म्हणजे जर तुम्हाला हायस्कूलकडे टीचर व्हायचं असेल तर तुम्ही BEd कोर्स करू शकता. तुम्ही MSc करू शकता, मास्टर ऑफ सायन्स. तुम्ही बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा कोर्स करू शकता. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या कोर्सला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही LLB करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही LLM करू शकता. आणि फिजिक्सच्या दृष्टीनं आणखी जर 2 कोर्सचा विचार केला, पॅरामेडिकल कोर्सेस यांनासुद्धा अलीकडे खूप महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे हे 2 पॅरामेडिकल कोर्स जे आहेत, एक्सरे टेक्निशियन
आणि ऑप्टोमेट्री यामध्ये तुमचं जे फिजिक्सचं नॉलेज आहे, जे बीएससी मध्ये जे तुम्ही फिजिक्स शिकला, या फिजिक्सच्या नॉलेजचा उपयोग सुद्धा तुम्हाला या दोन कोर्समध्ये करता येईल. आणि हे दोन कोर्स हे हॉस्पिटलशी निगडीत आहेत आणि या कोर्सच्या पूर्णत्वानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे जॉब पण मिळू शकतात. आता जर तुम्ही मास्टर ऑफ सायन्स करायचं ठरवलं असेल, म्हणजे एमएससी करायचं जर तुम्ही निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला एमएससीला फिजिक्समधले आणखी काही स्पेशलायझेशन्स तुम्हाला पूर्ण करता येईल. तर फिजिक्समध्ये जी स्पेशलायझेशन उपलब्ध आहेत ती इथे मी लिहिलेली आहेत. बघा, मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग, व्हॅक्युम सायन्सेस, एम एस सी इन अकॉस्टिक्स, एम एस सी इन अप्लाइड फिजिक्स, एम एस सी इन एरोनॉटिक्स, एम एस सी इन ॲटॉमिक अँड मोलिक्युलर फिजिक्स, एम एस सी इन मोलिक्युलर फिजिक्स, एम एस सी इन मेडिकल फिजिक्स, एम एस सी इन अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, एम एस सी इन ॲटमॉस्फिरिक सायन्स, एम एस सी इन नॅनोटेक्नॉलॉजी, एम एस सी इन ॲस्ट्रॉनॉमी, प्लॅनेटरी सायन्स अँड ॲस्ट्रोफिजिक्स, एम एस सी इन पार्टिकल फिजिक्स और न्यूक्लियर फिजिक्स, एम एस सी इन जिओ फिजिक्स, एम एस सी इन ऑप्टिकल फिजिक्स, एम एस सी इन बायोफिजिक्स. म्हणजे फिजिक्समधलेच आणखी डीप स्टडी तुम्ही एम एस सीला गेल्यानंतर या स्पेशलायझेशनमध्ये करू शकता. शेवटी तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्हाला एम एस सीला तुमचं स्पेशलायझेशन हे निवडावं लागेल. त्याच्यानंतर काही कोर्सेस हे तुम्हाला इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी पण उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्ही एमटेक हा कॉम्प्युटर सायन्समध्ये 2 वर्षाचा कोर्स पूर्ण करू शकता. यासाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे मास्टर्स डिग्री इन मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड आय टी. ॲडिशनल जी गोष्ट गरजेची आहे ती ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे त्यासाठी, आणि गेटचा जो तुमचा स्कोर असेल तो पण विचारात घेतला जाईल. आणखी एक तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करता येईल तो म्हणजे मास्टर ऑफ सायन्स. हा पण 2 वर्षाचा कोर्स आहे. याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरियन आहे बी एस सी, तुम्ही मॅथमॅटिक्स, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये जर असाल तर तुम्हाला हा कोर्स करता येईल. अजून जो आहे तो एम एस सी इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, हा पण 2 वर्षाचा कोर्स आहे. कुठल्याही विषयाचा ग्रॅज्युएट जर 60% मार्क असतील कमी कमी तर या कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छितो. आपल्या फिजिक्सच्या दृष्टीनं आणखी एक ब्रँच महत्त्वाची आहे ती म्हणजे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर एनर्जी. याबद्दल बी आपण बरंच ऐकलेलं आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर याबद्दल ऐकलेलं आहे. त्यामुळं इथले यामधले सुद्धा कोर्सेस करणं हे फिजिक्सच्या मुलाला उपयोगाचं ठरू शकतं. त्यामध्ये पहिला कोर्स आहे बघा, यामध्ये तुम्ही मास्टर डिग्री नंतर हा कोर्स करू शकता. एम टेक करायचा आहे तुम्हाला न्यूक्लिअर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यामध्ये एम टेक करता येईल. यासाठी तुमचं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते मास्टर डिग्री इन फिजिक्स और मॅथमॅटिक्स और बी ई इन एनी ब्रँच. ॲडिशनल काय घेतलं जाईल बघा, गेट, एंट्रान्स टेस्ट आणि इंटरव्ह्यू, यातून स्क्रुटिनी करून एम टेकचं ॲडमिशन हे फायनल केलं जातं. त्याच्यानंतर आहे एम एस सी न्यूक्लिअर फिजिक्स, त्यासाठी तुम्ही बी एस सी फिजिक्स असलं पाहिजे किंवा तुमचा बी एस सीचा विषय हा मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे. यासाठी ॲडमिशन प्रोसेसमध्ये एंट्रान्स टेस्ट घेतली जाते आणि इंटरव्ह्यू, या दोन्हीचे मार्क एकत्र करून मेरिट लिस्ट लावून मग तुमचा प्रवेश निश्चित केला जातो. अजून एक डिप्लोमा आहे तो म्हणजे डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स, यासाठी तुम्ही एम एस सी फिजिक्स असणं गरजेचं आहे. 50% मार्क कमीत कमी पाहिजेत. यासाठी पण रिटर्न टेस्ट घेतली जाते आणि इंटरव्ह्यूमधून हे ॲडमिशन फायनल केलं जातं. त्याच्यानंतर जो आहे तो डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आयसोटोप टेक्निक्स, यासाठी तुम्ही बी एस सी फिजिक्स हवा किंवा केमिस्ट्री, झू, मायक्रो बायोफिजिक्स, लाईफ सायन्सेस, हे पण विद्यार्थी या कोर्ससाठी ॲप्लाय करू शकतात. ॲडमिशन प्रोसेसमध्ये एंट्रान्स टेस्ट घेतली जाते आणि इंटरव्ह्यू, यांच्या मार्कामधून मेरिट लिस्ट लावून मग हा प्रवेश पूर्ण केला जातो. म्हणजे ही जी ब्रँच आहे टोटल हायर एज्युकेशनची, ही न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. हा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा कोर्स तुम्हाला करून जॉब लवकर मिळवता येईल. इंडो जर्मन टूल रूम म्हणून औरंगाबादला एक फर्म आहे आणि त्यांच्यामार्फत काही कोर्सेस रन केले जातात. त्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी मशीनिंग, दुसरा जो आहे तो सर्टिफिकेट कोर्स इन क्वालिटी ॲनालिसिस अँड इट्स ॲप्लिकेशन्स, आणि तिसरा कोर्स जो आहे तो सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड डिझाईन अँड इट्स ॲप्लिकेशन्स. तर यासाठी पण एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आवश्यक आहे ते बी एस सी फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्सचे स्टुडंट जे आहेत ते अप्लाय करू शकतात.
साधारण हा पण कोर्स 2 वर्षाचा असतो. प्रत्येक कोर्सला ते साधारण 20 सीट घेतात आणि फी साधारण 30,000 रुपयाच्या आसपास असते. कदाचित ती थोडी वाढली असण्याची शक्यता आहे आता. आणि फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरच ॲडमिशन केली जातात. आणखी याच्याशिवाय हे आणखी काही स्किल ओरिएंटेड कोर्सेस पण या इंडो जर्मन टूर रूममधून शिकवले जातात, तर त्याचाही तुम्ही माहिती घेऊन विचार करू शकता. त्याच्यानंतर हा पण एक अत्यंत उपयुक्त कोर्स तुम्हाला करता येऊ शकतो, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सेफ्टी. कारण प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आता सेफ्टी मेजरमेंट्स ही घ्यावी लागतात आणि त्यासाठी त्यांना काही स्टाफ नेमावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला हा कोर्स केला, ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सेफ्टी, तर चांगली नोकरी पण तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. अलीकडे जर बघितले तर बाहेरच्या देशामध्ये दुबईसारख्या ठिकाणी सुद्धा या ट्रेडला चांगले जॉब मिळत आहेत. त्यासाठी एक एंट्रन्स टेस्ट घेतली जाते आणि त्याच्या माध्यमातून तुमचं जे ॲडमिशन आहे ते फायनल केले जाते. काही इकॉनॉमिक्समधले पण कोर्सेस आहेत बघा. MSc इकॉनॉमिक्स म्हणजे PG कोर्स आहे हा 2 वर्षाचा. यासाठी जो रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही BA इकॉनॉमिक्स ऑर BSc फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असाल तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. यामध्ये तुम्ही रिसर्च पण करू शकता. MPL PhD डेव्हलपमेंट स्टडीज हा 4 वर्षासाठी कोर्स केलेला आहे त्यांनी. यासाठी पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे MA इकॉनॉमिक्स ऑर MSc फिजिक्स मॅथमॅटिक्स एन्व्हायरमेंटल स्टडीज ऑर ऑपरेशनल रिसर्च. एक रिटर्न टेस्ट घेतली जाते, इंटरव्ह्यू घेतला जातो आणि या दोन्हीच्या मार्कामधून ॲडमिशन ही फायनल केली जाते. आणखी एक महत्त्वाची ब्रँच आहे ती म्हणजे शुगर टेक्नॉलॉजी. कारण आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शुगर टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे इथले काही कोर्स जर आपण केले तर आपल्याला शुगर फॅक्टरीमध्ये जॉब मिळवण्यामध्ये थोडं सोपं जाईल. त्यामध्ये आहे बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स. त्यामध्ये पहिला आहे शुगर टेक्नॉलॉजी, शुगर इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी, शुगर इंजिनिअरिंग डिप्लोमा, एन्व्हायरमेंटल सायन्सेस. काही सर्टिफिकेट कोर्सेस पण शुगर टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत. त्यामध्ये बघा शुगर इंजिनिअरिंग, शुगर मॅन्युफॅक्चरिंग, शुगर बॉइलिंग, ज्यूस सुपरविजन. यासाठी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो BSc फिजिक्स किंवा केमिस्ट्री असणं गरजेचं आहे. या ठिकाणी काही शुगर फॅक्टरीकडून सुद्धा काही रिकमेंडेशन काही कॅन्डिडेट्स केलं जातं आणि त्यांना पण या कोर्ससाठी ॲडमिशन दिला जातो. म्हणजे विशेषतः हे कोर्स जर तुम्ही पूर्ण केले तर शुगर इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळवण्यामध्ये थोडं तुम्हाला सोयीचं पडेल. PG डिप्लोमा इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट इन सायन्स असला पाहिजे. फार्मसी किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल तरी चालेल. इथे पण एंट्रन्स टेस्ट घेतली जाते, पर्सनल इंटरव्ह्यू, या दोन्हीचे मार्ग एकत्र करून मेरिट लिस्ट लावून मग ॲडमिशन केलं जातं. जर तुम्हाला IIT मध्ये MSc करायचं असेल किंवा MSc PhD ड्युअल डिग्री घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला जॉईंट ॲडमिशन टेस्ट द्यावी लागते, ज्याला आपण म्हणतो JAM. तर JAM परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्हाला IIT मध्ये MSc किंवा PhD साठी ॲडमिशन घेता येईल. अलीकडे ज्या विषयाला फार महत्त्व प्राप्त होत आहे ते म्हणजे फोरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट, म्हणजे गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे त्यामध्ये या डिग्री कोर्सेसचा तुम्हाला उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. यासाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट विथ फिजिक्स केमिस्ट्री झू बॉटनी बायोकेम मायक्रो बी फार्म BDS अप्लायन्स सायन्स, हे जर तुमचं BSc ला स्पेशलायझेशन असेल तर तुम्ही फॉरेन्सिक सायन्सची डिग्री घेऊ शकता. यामध्ये पण काही स्पेशलायझेशन आहेत बघा, फॉरेन्सिक मेडिसिन, डेंटिस्ट्री, DNA ॲनालिसिस, आर्किओलॉजी, एंटॅमॉलॉजी, इंटरव्ह्यूइंग, जिओलॉजी, सायकॉलॉजी, टॉक्सिकॉलॉजी, फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन आणि डिजिटल फॉरेन्सिक्स. म्हणजे यामध्ये पण स्पेशलायझेशन आहेत, त्यानुसार तुम्हाला तुमचं जॉब प्रोफाईल ठरवता येईल. पण अलीकडे फॉरेन्सिक सायन्स या विषयाला पण चांगलं महत्त्व प्राप्त झालं आहे, त्यामुळं यामध्ये पण विद्यार्थ्यांनी जर कोर्सेस केले तर ते पण तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. अलीकडे एक नवीन ब्रँच आलेली आहे ती म्हणजे ओशनोग्राफी, म्हणजे समुद्राशी निगडीत अभ्यास करणं. विशेषतः गोवा युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो.
यासाठी जे क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहे ते बीएससी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स या विषयाचे विद्यार्थी या कोर्ससाठी ॲप्लिकेशन करू शकतात. त्यासाठी पण एक रिटर्न टेस्ट घेतली जाते इंटरव्ह्यू घेऊन, मग या दोन्हीच्या मार्कामधून मेरिट लिस्ट लावून ॲडमिशन फायनल केलं जातं. यामध्ये जी स्पेशलायझेशन अवेलेबल आहेत ती बघा, केमिकल ओशनोग्राफी आहे, फिजिकल ओशनोग्राफी आहे आणि मरीन ओशनोग्राफी. त्यामुळे हे अलीकडचं एक नवीन क्षेत्र ओपन झालेलं आहे ओशनोग्राफी, त्यामुळे यामध्ये पण बीएससी झालेले विद्यार्थी डिग्री घेऊ शकतात. याशिवाय कोर्स इन हॉस्पिटल मॅनेजमेंट बॅचलर डिग्री विथ मिनिमम 50% मार्क्स, जे तुम्ही जर ग्रॅज्युएशन असाल सायन्समधून एनी सब्जेक्ट तर तुम्हाला या कोर्ससाठी प्रवेश घेता येऊ शकतो हॉस्पिटल मॅनेजमेंट. ॲडिशनल मॅथ स्कोर बघितला जातो, प्लस जनरल ग्रुप डिस्कशन पण घेतलं जातं आणि पर्सनल इंटरव्ह्यू, यामधून कॅन्डिडेटचं ॲडमिशनसाठी सिलेक्शन केलं जातं. तर अलीकडे आपण बघतोय की हॉस्पिटलची संख्या ही खूप वाढते, लोकसंख्या वाढते, हॉस्पिटल वाढत आहेत, त्यामुळं हॉस्पिटल मॅनेजमेंट स्टाफची सुद्धा तेवढीच गरज भासणार आहे. त्यामुळं हा पण कोर्स तुम्हाला विचार करायला काय हरकत. आता थोडंसं आपण बघूया की बीएससी नंतर तुम्ही पहिल्यांदा एमएससी पूर्ण करणार आहात 3 वर्षाचा कोर्स, आणि एमएससी झाल्यानंतर मग आणखी तुम्ही पुढे 2 वर्ष किंवा 3 वर्ष अजून पुढे शिकू शकता, ज्याला आपण म्हणतोय पोस्ट एमएससी प्रोग्राम, ज्याच्यात एमएससी पीएचडी. तर यासाठी तुम्हाला पीएचडी करण्यासाठी अगोदर तुम्ही एमएससी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲडिशनल विचारात घेतली जाणारी गोष्ट म्हणजे CSIR नेट क्वालिफाईड ऑर जस्ट जर तुम्ही क्वालिफाय असाल प्लस इंटरव्ह्यू, या सर्वांच्या मार्कांची बेरीज करून मग मेरिट लिस्ट लावली जाते आणि तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. अलीकडे आता पीएचडी इंटिग्रेटेड कोर्स एक आता आलेला आहे, म्हणजे आता आपल्याकडे सुद्धा बघितलं तर नॅनो टेक्नॉलॉजीला जर आपण बघितलं तर तुम्हाला 12वीनंतर ॲडमिशन घेता येतं तिथे. म्हणजे 12वीनंतर तुम्ही पहिल्यांदा बीएससी नॅनो टेक्नॉलॉजी करता, मग एमएससी नॅनो टेक्नॉलॉजी, परत पीएचडी करू शकता. म्हणजे एकदाच ॲडमिशन घेऊन पुढे तुम्ही तुमचं सगळं शिक्षण त्या इन्स्टिट्यूटमधून पूर्ण करू शकता. यासाठी एलिजिबिलिटी आहे बघा बीएससी फिजिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅट्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टी. पर्सनल इंटरव्ह्यूमधून तुमचं ॲडमिशन या कोर्ससाठी फायनल केलं जातं. हा पण आणखी एक महत्त्वाचा कोर्स आहे बघा, सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स हैदराबाद. म्हणजे अलीकडे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये सुद्धा या कोर्सला फार महत्त्व आलेलं आहे, त्यामुळे इथे तुम्ही पीएचडी करू शकता. पण त्यासाठी तुम्ही मास्टर्स डिग्री इन सायन्स टेक्नॉलॉजी और ॲग्रिकल्चर असणं गरजेचं आहे. याचबरोबर जर तुम्ही या काही एक्झाम पास झालेला असाल, CSIR, UGC, DBT, ICMR, ICAR, नेट और JR और GATE और JEST, तर या मार्कांचा पण विचार तुम्हाला इथे ॲडमिशन देताना केला जातो. जर तुम्हाला स्पेस सेंटरमध्ये रिसर्च करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर ही एक चांगली संधी तुम्हाला इथं उपलब्ध आहे. GRF ॲट स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो. तर इथे तुम्ही चांगल्या पद्धतीने सायंटिस्ट म्हणून एंट्री तुम्हाला इथे करता येईल. इथे तुमचं जी रिक्वायरमेंट आहे ती आहे फर्स्ट क्लास MSc इन फिजिक्स, ॲप्लाइड फिजिक्स, ॲटमॉस्फिरिक सायन्स, मेट्रॉलॉजी, स्पेस सायन्स, ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स विथ 60% मार्क्स और 6.5 CGPA. म्हणजे आता तुम्ही आपण क्रेडिट बेस्ड सिस्टीम विचारात घेतो आहे, तिथे तुमच्या फायनल इयर सर्टिफिकेटवर CGPA येणार आहे. तर आतापर्यंत जी मी काही चर्चा केली ती फिजिक्सचं जे डोमेन नॉलेज आहे आपलं, म्हणजे 3 वर्षामध्ये आपण फिजिक्सचं जे डोमेन नॉलेज घेतलेलं आहे त्या नॉलेजचा उपयोग करून करता येणारे कोर्सेस आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. म्हणजे असं काही नाही की याच्याशिवाय दुसरा आणि काही करता येणार नाही का, आणखी काही कोर्सेस पण तुम्हाला करता येतील, पण त्याच्यात तुमचं फिजिक्सचं नॉलेज उपयोगात येईल असं नाही. पण आतापर्यंत जे आपण या ठिकाणी डिस्कस केलेले जे कोर्सेस आहेत यामध्ये आपण 3 वर्षामध्ये जो काय डायव्हर्सिफाईड करिक्युलम स्टडी केला त्याचा उपयोग करून आपल्याला पुढचं शिक्षण घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक गोष्ट आपण इथे लक्षात नेहमी घेतली पाहिजे की काही समर स्कूल्स ऑर्गनाईज केले जातात काही चांगल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमधून, तर असे समर स्कूल्ससुद्धा आपण
अटेंड करणं पण आवश्यक आहे. म्हणजे काही बीएससी जे विद्यार्थी पण अटेंड करू शकतात, एमएससी जे विद्यार्थी पण अटेंड करू शकतात, इवन टीचर फॅकल्टी जी आहे ती पण काही समर स्कूल जे आहेत ते अटेंड करू शकतात. मग ते एक आठवड्याच्या पासून ते 3 आठवड्यापर्यंत समर स्कूल्स घेतले जातात. विशेषतः सुट्टीच्या कालावधीत तुम्हाला हे कोर्स करता येतात. तर इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस बेंगलोर या ठिकाणी समर स्कूल ऑर्गनाईज केली जातात. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी न्यू दिल्ली, द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया अलाहाबाद, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च बेंगलोर, ऑल IITs, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, IGCR या ठिकाणी या समर स्कूलचं आयोजन केलं जातं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन. तर या संदर्भातली जी अनाउन्समेंट असते ती साधारण डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये होते. ह्या प्रोग्राम जे असतात ते साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये असतात, 6 आठवडे ते 8 आठवड्यापर्यंतचे. आणि विशेष म्हणजे जे विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट केले जातात या समर स्कूलसाठी, त्यांना दर महिन्याला 5,000 रुपये स्टायपेंड पण दिला जातो. त्यामुळं शिकत शिकत तुम्हाला हे कोर्सेस करता येतील आणि या कोर्सेसचा उपयोग नंतर तुम्हाला तुमच्या जॉब मिळवण्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बीएससीला असताना किंवा एमएससीला असताना अशी काही समर स्कूलसुद्धा अटेंड करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर आतापर्यंत मी माझ्या पहिल्या भागावर बोललेलो आहे की बीएससी झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या कोर्सेससाठी प्रवेश घेता येईल. आता हे प्रवेश घेत असताना तुम्ही तुमचा इंटरेस्ट कोणत्या ब्रँचमध्ये आहे तो बघितला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही ज्या कोर्समध्ये डिग्री घेणार आहात त्याला आज मार्केट व्हॅल्यू किती आहे ते पण तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच मग तुम्ही तुमचं हायर एज्युकेशन कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे हे ठरवलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तर आता मी माझ्या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागाकडे वळतोय, जॉब आफ्टर बीएस. आता प्रत्येकाला नेहमी वाटत असतं की आपल्याला एक चांगला जॉब मिळावा. पण मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे की एक चांगला जॉब मिळवायचा असेल तर आपल्याकडे पण काही चांगल्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आता इथे आणखी एक ॲडव्हर्टाईज दाखवलेली आपल्याला दिसते ती म्हणजे वी आर हायरिंग. म्हणजे आपण जॉब मिळवत असताना आपल्याला सेल आउट करायचं असतं हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर तुम्हाला चांगला जॉब मिळवायचा असेल, जॉब प्रोफाईल जर तुमचं चांगलं ठेवायचं असेल तर काही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो सॉफ्ट स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता एक बीएससी डिग्री तुम्ही प्राप्त केली याला आपण म्हणतो हार्ड स्किल आहे ते. पण जर आपल्याला जॉब मिळवायचा असेल तर आपल्याकडे काही सॉफ्ट स्किल्स असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ चांगल्या पद्धतीनं संगणक तुम्ही वापरू शकता का, हा तुमच्या सॉफ्ट स्किलचा भाग आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन करू शकता का, हा तुमच्या सॉफ्ट स्किलचा भाग आहे. तुमची इंग्रजीमध्ये तुम्ही बोलू शकता का, हा तुमच्या सॉफ्ट स्किलचा भाग आहे. म्हणून तुम्ही बीएससी झाल्यानंतर किंवा बीएससी करत असताना किंवा एमएससी करत असताना तुम्ही सॉफ्ट स्किल्स पण तुमची वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यावर पण बरंच तुमचा जॉब प्रोफाईल कोणता असणार आहे हे ठरणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपली सॉफ्ट स्किल्स अधिक वाढवण्याकडे पण लक्ष देणं तितकंच गरजेचं. त्याचबरोबर तुम्ही पर्सनॅलिटीबद्दल पण तुमच्या जागरूक असणं गरजेचं आहे. एटिकेट्स असतील, मॅनर्स असतील, या बाबी पण तुम्हाला किती व्यवस्थितपणे जमतात हे पण तपासून घेणं गरजेचं. मधल्या काळामध्ये मी पर्सनॅलिटी या विषयावर एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला लोड केलेला, तर तुम्हाला वेळ मिळाला तर तो पण पाहून घ्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जॉब प्रोफाईल शोधताना आपल्याला गरजेचं. कारण तुम्ही तुमचा रेझ्युमे जो लिहिता तो लिहित असताना त्यामध्ये या सॉफ्ट स्किलचा उल्लेख तुमचा करणं तुम्हाला गरजेचं. नाहीतर फक्त तुमच्या रेझ्युमेमध्ये फक्त तुम्ही बीएससी झालाय एवढाच उल्लेख कराल आणि त्यामुळे तुम्हाला जॉब मिळण्यामध्ये अनेक अडचणी येतील. पण जर चांगला जॉब तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्याकडे अधिक सॉफ्ट स्किल्स असली पाहिजेत, उत्तम पर्सनॅलिटी पाहिजे, एटिकेट्स, मॅनर्स या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित शिकून घेतलेल्या असतील तर मग चांगला जॉब मिळवण्यामध्ये काही अडचण तुम्हाला येणार नाही. शेवटी जॉब मिळवताना तुम्हाला सेल आउट करायचं आहे लक्षात घ्या. आणि जर सेल आउट करत असाल तुम्ही आणि तुम्हाला जर कोणीतरी स्वीकारावं असं वाटत असेल तर तुमच्याकडे सॉफ्ट स्किल्स असणं फार गरजेचं, तरच तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल.
त्यामुळे ह्या चार बाबी थोड्याशा तुम्ही समजून घेणं पण तितकंच गरजेचं आहे चांगला जॉब मिळवण्यासाठी. आता थोडस करिअर प्रॉस्पेक्ट आफ्टर बी एस सी फिजिक्स नंतर काय आहेत ते आपण बघूया. कारण आपण जो 3 वर्षाचा कोर्स बी एस सीचा फिजिक्सचा पूर्ण केलेला आहे त्यामुळे ते आपण डोमेन नॉलेज घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर फिजिक्सच्या विद्यार्थ्याकडे साधारण प्रॉब्लेम सॉल्विंग अँड अनालिटिकल स्किल हे बऱ्यापैकी असतं आणि त्यामुळे जॉब मिळवण्यामध्ये आपल्याला थोडं सोयीचं. म्हणजे अनेक कंपनी जर आपण बघितल्या म्हणजे ज्या कॉम्प्युटर क्षेत्रामधले असतील, मॅनेजमेंट असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, फिजिकल सायन्सेस असेल, डेटा सायन्स असेल, नॅनोटेक्नॉलॉजी असेल, आय टी असेल, या क्षेत्रामधल्या कंपन्या फिजिक्सच्या मुलांना प्रेफर करतात. किंवा इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंट्रोल म्हणून जो सेक्शन असतो अशा ठिकाणी सुद्धा फिजिक्सच्या मुलांची मागणी वाढते. आय टी क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ विप्रो असेल, इन्फोसिस असेल, अशा कंपन्यासुद्धा फिजिक्स असणाऱ्या मुलांना प्रेफर करतात. कारण तुमचं जे डोमेन नॉलेज आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग अनालिटिकल स्किल ही जी आहे ती फिजिक्स विद्यार्थ्याकडे चांगल्या पद्धतीनं असते. आता कोणती वर्क प्रोफाईल आपल्या फिजिक्सच्या ग्रॅज्युएटला सूट आहेत ते आपण थोडीशी या ठिकाणी बघूया. रिसर्च असोसिएट और असिस्टंट, म्हणजे काही रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये रिसर्च असोसिएट म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट जे सँक्शन झालेले असतात या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी रिसर्च असोसिएट किंवा रिसर्च असिस्टंटची गरज भासते. तर अशा ठिकाणी सुद्धा जर तुम्ही एम एस सी फिजिक्स झालेला असाल तर तुम्हाला रिसर्च असोसिएट म्हणून जॉब मिळू शकतो. स्पेस सायंटिस्ट, टेक्निशियन, डेटा ॲनालिस्ट, लॅब सुपरवायझर, ॲक्च्युएटरी, रेडिओलॉजिस्ट, लेक्चरर, प्रोफेसर किंवा मटेरियल सायन्स फिजिसिस्ट, जिओलॉजिस्ट, मेट्रोलॉजिस्ट, पार्टिकल फिजिसिस्ट, कन्सल्टंट. जर तुम्ही बी एस सी फिजिक्स असाल तर एवढ्या जॉब प्रोफाईलमध्ये तुम्हाला समाविष्ट करून घेतलं जाऊ शकतं. आत्ता बघूया आपण बी आर सी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. जर बी एस सी फिजिक्स असाल तुम्ही तर या ठिकाणी पण तुम्हाला सायंटिफिक ऑफिसर सी म्हणून जॉब मिळू शकतो. यासाठी तुम्ही एम एस सी फिजिक्स असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुमचं जे स्पेशलायझेशन आहे ते मटेरियल सायन्स किंवा न्यूक्लिअर फिजिक्स असेल तर उत्तम. या ठिकाणी सायंटिफिक असिस्टंट बी म्हणून ही पोस्ट भरली जाते. त्यासाठी तुम्ही बी एस सी फिजिक्स असाल तरीही चालू शकतो. काही ट्रेड्समन्स लॅबोरेटरीमध्ये पण स्टाफ भरला जातो बी ए आर सीच्या. तिथलं क्वालिफिकेशन आहे एस एस सी, एच एस सी, मिनिमम 50% मार्क्स आणि ग्रुप असला पाहिजे पी सी एम बी. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कंपनी आहे ती म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, यामध्ये पण तुम्हाला चांगले जॉब यामध्ये मिळू शकतात. टेक्निकल असिस्टंट Grade 3 म्हणून आहे. त्यासाठी फिजिक्सचे विद्यार्थी चालतात, जिओ फिजिक्सचे विद्यार्थी चालतात, एम एस सी झालेले असतील तरी चालतात. त्याच्यानंतर डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं हे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं क्षेत्र येईल. हे इथे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन ही जर तुम्ही उत्तीर्ण झाला तरी तुम्हाला डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये पण जॉब मिळवता येईल. या ठिकाणी तुम्ही बी एस सी फिजिक्स पाहिजे 60% मार्क्स. कारण मला वाटतं गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या शाहू कॉलेजमधून 1-2 विद्यार्थी बी एस सी नंतर या डिफेन्स सर्व्हिसमध्ये जॉईन झाले. विशेषतः फिजिक्सची जी मुलं आहेत ती टेक्निकल ब्रँचमध्ये डिफेन्समध्ये जाऊ शकतात. दुसरा भाग जो आहे तो शॉर्ट सर्व्हिस कमिशन, दोघांच्यासाठी पण सुविधा आहे. मेन अँड वुमेन बी एस सी फिजिक्स विथ 60% मार्क. त्याच्यानंतर ग्राउंड ड्युटी ब्रँचेस मेन अँड वुमेन्स, म्हणजे तुम्हाला फील्ड वर्कवरती काय जाण्याची आवश्यकता नाही इथे. यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनसाठी काय स्टाफ लागतो, लॉजिस्टिक्स डिपार्टमेंटला काय स्टाफ लागतो आणि अकाउंट डिपार्टमेंटला काय स्टाफ लागतो. तर इथं जर तुम्ही बी एस सी फिजिक्स असाल किंवा एम एस सी फिजिक्स असाल तर तुम्हाला या ठिकाणी पण नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. त्याशिवाय आणखी तिथेच असणारी डिफेन्स मिनिस्ट्रीमधली जी डिपार्टमेंट आहे ते एज्युकेशन आहे, मेट्रोलॉजी आहे आणि काही टेक्निशियनच्या पण पोस्ट डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये भरल्या जातात.
या सर्व ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुमचं ग्रॅज्युएशन हे फिजिक्समध्ये असेल तर. त्याच्यानंतर सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी पण तुम्ही जॉब मिळवू शकता. या ठिकाणी बघा, डिझाईन कन्स्ट्रक्शन ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी हा पण गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट येतो आणि या ठिकाणी पण तुम्हाला चांगला जॉब उपलब्ध होऊ शकतो जर तुम्ही MSc, PhD, फिजिक्स किंवा मटेरियल सायन्समधून असाल. याच्याशिवाय CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, यामध्ये पण इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2 किंवा टेक्निशियनमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो जर तुम्ही BSc फिजिक्स असाल किंवा मॅथमॅटिक्स असाल किंवा कॉम्प्युटर सायन्स असाल. आणखी एक चांगलं क्षेत्र आहे ते म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन. UPSC थ्रू ह्या एक्झाम घेतल्या जातात. इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो BSc फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, जॉलॉजी, ॲग्री किंवा फॉरेस्ट्री हे जर विषय तुमचे BSc असतील तर तुम्हाला या परीक्षेला बसता येईल आणि फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जी पोस्ट असते ती तुम्हाला इथून मिळू शकते. तर हे पण क्षेत्र अत्यंत चांगलं आहे तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी. अजून एक आहे बघा, लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट इन नौसेना किंवा नेव्ही. जर तुम्हाला नेव्हीमध्ये जॉब करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर इथेही तुम्ही अप्लाय करू शकता. BSc, BA इकॉनॉमिक्स, BCom, MCom यामधले विद्यार्थीसुद्धा इथे ॲप्लिकेशन करू शकतात. फक्त तुमचं फिजिकल जी काही रिक्वायरमेंट असेल त्यांची हाईट, वेट, आयसाईट वगैरे ते जर तुमचं व्यवस्थित भरत असेल तर तुम्ही या ठिकाणी पण अप्लाय करू शकता. आणखी बघा, डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये ऑडिट अँड अकाउंट सेक्शनमध्ये पण तुम्हाला जॉब इथे मिळू शकतो. पुढे बघूया आपण काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च CSIR या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतो. 41 लॅबोरेटरीज आहेत आपल्याला ऑल ओव्हर इंडिया. त्यामध्ये सायंटिस्टच्या पोस्ट असतात, रिसर्च असिस्टंटच्या पोस्ट असतात, टेक्निशियनच्या पोस्ट असतात. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो. MSc फिजिक्स किंवा PhD जर असाल तुम्ही तर तुम्हाला यामध्ये जॉब मिळेल. इव्हन BSc विद्यार्थ्यांना सुद्धा सायंटिफिक असिस्टंट किंवा टेक्निशियन म्हणून इथे जॉब उपलब्ध आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्येच येणारं हे क्षेत्र आहे DRDO. DRDOच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रिसर्च चालतो आणि अनेक गोष्टी देशासाठी DRDOच्या माध्यमातून बनवल्या जातात. साधारण 50 लॅबोरेटरीचं नेटवर्क आहे DRDOचं आणि याच्यामधून संशोधन चालू असतं आणि नवनवीन देशाला आवश्यक असणाऱ्या बाबी शस्त्रसामग्री असेल तर ती निर्माण करण्याचं काम या लॅबोरेटरीच्या मधून होतं. इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. पोस्ट कुठले असतात बघा, इथे सायंटिस्ट असतात, रिसर्च असिस्टंट्स आणि टेक्निशियन्स. एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड जे आहेत ते MSc किंवा MSc PhD आणि जर सायंटिफिक असिस्टंट आणि टेक्निशियन या पोस्ट भरायच्या असतील तर तुमचं BSc फिजिक्स हे क्वालिफिकेशनसुद्धा उपयुक्त ठरत. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी DST इथे पण एक 17 इन्स्टिट्यूटचं हे नेटवर्क आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतच येतं. या ठिकाणी वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, स्पेस, ओशन डेव्हलपमेंट, ॲटॉमिक एनर्जी, सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. त्यामुळे वेगवेगळ्या विषयातल्या मुलांनासुद्धा इथे संधी मिळू शकते. पुढचा आहे बघा, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, ITBP, शस्त्र सीमा बल, SSB, इथेही तुम्हाला जॉब मिळू शकतो. पण इथे काही फार हाय क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट नाही आहे. सेंट्रल पोलीस फोर्स एक्झाम CPF तर ही पण तुम्ही तुमच्या BSc ग्रॅज्युएशन नंतर देऊ शकता. असिस्टंट कमांडंट्स Group A कुठल्याही ग्रॅज्युएट यासाठी अपियर होऊ शकतो. त्यामध्ये CRPS, CIPS, ITBP, SSB आणि मेल कॅन्डिडेट्सला तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. काही फिजिकल आणि मेडिकल स्टँडर्ड्स म्हणजे तुम्ही
जर डिफेन्स सर्व्हिसमध्ये जात असाल तर हाईट वेट आयसाईट ह्या गोष्टी तुमच्या त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या पोस्ट भरल्या जातात त्या आहेत बघा सायंटिस्ट सायंटिफिक असिस्टंट्स टेक्निशियन्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे एम एस सी पी एच डी आणि जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट टेक्निशियन असाल तर बी एस सी चं क्वालिफिकेशनसुद्धा चालू शकतं. इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो तर इस्रोमध्ये सुद्धा तुम्ही सायंटिस्ट सी ग्रेडला जाऊ शकता. तुमचा जर फिजिक्स विषय असेल बी एस सी एम एस सीला तर नेटवर्क ऑफ 21 इन्स्टिट्यूट्सचं आहे इंडियन इन्स्टिट्यूट. अलीकडे चांद्रयान मोहीम वगैरे इस्रोनं राबवलेली आहे. तर या ठिकाणी पण सायंटिस्ट सायंटिफिक असिस्टंट्स टेक्निशियन्स अशा पोस्ट भरायचे असतात. या ठिकाणी जे लागणारे क्वालिफिकेशन आहे ते एम एस सी पी एच डी आहे किंवा सायंटिफिक असिस्टंट अँड टेक्निशियन या पोस्टसाठी तुम्ही जर बी एस सी फिजिक्स असाल तर चालू शकता. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बी एस सी फिजिक्स असाल किंवा एम एस सी फिजिक्स असाल एम एस सी पी एच डी असाल तर या डोमेन बेस्ड नॉलेजशी रिलेटेड जॉब प्रोफाईल जे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. याशिवाय तुम्ही आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातले कोर्स पण तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ हार्डवेअर नेटवर्किंग असेल म्हणजे कॉम्प्युटर क्षेत्राशी निगडीत कोर्स तोही तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जॉब मिळू शकतो. थोडक्यात काय तर बी एस सी किंवा एम एस सी पी एच डी जरी तुम्ही असाल तरी त्यासोबत तुमच्याकडे काही महत्त्वाची सॉफ्ट स्किल जर असतील तरच तुम्हाला जॉब लवकर मिळवता येईल. त्यामुळं मी या ठिकाणी आपणास अपील करेन की आपण सॉफ्ट स्किल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा जे तुम्हाला जॉब मिळवण्यामध्ये नक्कीच मदत करू शकेल. तर धन्यवाद. हॅलो एव्हरीवन नमस्कार. आय एफ पी एस अँड एल सी कोल्हापूर अँड सायन्स फोरम या तिघांच्या एकत्र येण्यानं आपण आपला पहिला इव्हेंट डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी दिवशी वेबिनार आयोजित केला होता. या वेबिनारमध्ये वेबिनारचा विषय होता अपॉर्च्युनिटी इन हायर एज्युकेशन अँड जॉब फॉर बी एस सी फिजिक्स स्टुडंट. त्या वेबिनारसाठी आपल्याला डॉक्टर विवेक इल्लेदार सर यांचं मार्गदर्शन लाभलं, त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर राजाराम कॉलेजच्या मॅडम डॉक्टर पाटणकर मॅडम यांचं सुद्धा यासाठी सहकार्य लाभलं, त्यांचं सुद्धा एल सी कोल्हापूरच्या वतीनं मी आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर सर्व वेबिनारसाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी यांचे सुद्धा एल सी कोल्हापूरच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर ऑर्गनायझिंग कमिटी जे एल सी कोल्हापूर गेली बरेच दिवस झालं काम करते या वेबिनारसाठी, हा वेबिनार व्यवस्थित व्हावा यासाठी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. पॅन्डेमिकचा काळ असल्यामुळे आपण वेबिनारच्या माध्यमातून भेटतोय, भविष्यात हा सगळा काळ व्यवस्थित होईल आणि एक चांगला इव्हेंट करण्याची संधी येणारा काळ आपल्याला देईल असा आशावाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.